सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. बांधकाम सहाय्यक आणि स्वीपरनं चक्क विद्यापीठाच्या इस्टेट विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता आर व्ही पाटील यांच्या अंगावर काळे ऑइल ओतले. ही घटना गुरुवारी सकाळी 11 वाजता घडली. त्यानंतर पाटील यांना चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं. मात्र तेथून परत विद्यापीठात कुलगुरूंना भेटण्यासाठी नेण्यात आलं. बांधकाम सहाय्यक अभिजित साठे आणि स्वीपर नितीन प्रसाद या दोघांनी कामाच्या वादातून पाटील यांच्या अंगावर ऑइल ओतले आहे. त्यांनी पाटील यांना मारायला मोठा दगड देखील आणला होता. मात्र पाटील यांच्या अंगावर ऑइल ओतल्यानंतर परिसरातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गर्दी केली, तसेच पाटील यांना ससून रुग्णालयात नेल्यास विरोध दर्शवला. कुलगुरूंना भेटल्याशिवाय पाटील यांना ससूनमध्ये नेऊ देणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतल्यानंतर पाटील यांना विद्यापीठात कुलगुरूंना भेटण्यासाठी पाठवण्यात आले. चतुश्रुंगी पोलीस ठाण्यातील अधिकारी या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. मात्र नेमका वाद काय झाला हे पोलिसांना समजलेले नाही.